मराठी एक्सप्रेस। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, बातमी आहे विधान परिषदेमधले आणि श्वेता महाले यांच्या संदर्भातले। श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न हा उपस्थित केलेला आहे। श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विम्याच्या दुजा भावाच्या संदर्भाने हा प्रश्न उपस्थित केलाय। बघूयात काय म्हणतात श्वेता महाले। माझ्या मतदारसंघामध्ये धुऱ्याला धुरा लागून शेतकरी आहे। एका गावचा, एका मंडळाचा, एका गटाचा धुऱ्याला धुरा लावून भाऊ, परंतु एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी लाखोची मदत झालेली आहे आणि त्याच्या बाजूच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी तुम्ही 1,012 रुपये देता, म्हणजे शेतकऱ्याची थट्टा लावलेली आहे अध्यक्ष महोदय। मग कोण आहे, कोणची पीक विमा कंपनी आहे, कोणचे अधिकारी आहे, त्यांच्यावरती आपण काही कारवाई करणार आहे का? अध्यक्ष महोदय, शासनाचं धोरण चांगलं आहे, परंतु हे जे प्रशासनातले काही अधिकारी आहेत किंवा हे जे पीक विमा कंपन्यांचे कर्मचारी आहेत यांनी अतिशय चुकीचा सर्वे केलेला, त्या संदर्भात आपण काही भूमिका घेणार आहोत का? हे अध्यक्ष महोदय इथं समोर येणं अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाचं आहे। तर मंडळी, ह्या होत्या श्वेता महाले। त्यांनी सांगितलंय की दोन शेतकरी आहेत ज्यांचं शेत बांधाला बांध लागून आहे, पण एका शेतकऱ्याला लाखो रुपयाचं पीक विम्याचं अनुदान येतं आहे आणि एका शेतकऱ्याला केवळ 500 रुपयांनी त्याची बोळवण केली जाते आहे। निश्चितच ही जी कार्यपद्धत आहे यामध्ये जे अधिकारी वर्ग आहे, प्रशासनामधला जो अधिकारी वर्ग आहे किंवा ही योजना राबवण्यामधल्या ज्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी त्यांनी सगळ्यांच्या समोर आणलेल्या आहेत। प्रशासनाकडून होत असलेली गल्लत आहे। यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं बोट ठेवलं ते या पीक विम्याची पाहणी करण्यासाठी किंवा याच्या नोंदी घेण्यासाठी जो मॅनपावर वापरण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीचा आहे। 10वी नापास असलेले मुलं तिथे वापरली जातात आणि त्यामुळे हा सगळा घोळ होतोय असं त्यांचं म्हणणं आहे। धनंजय मुंडे जे आताचे कृषी मंत्री आहेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे, बघूयात काय म्हणतात धनंजय मुंडे। पहिल्यांदा ही जी काही पीक विमा कंपनी आहे ती AIC कंपनी आहे, ही केंद्र सरकारशी संलग्न असणारी। चालू, आपल्याला पुढे जायचं। या अध्यक्ष महाराज, म्हणजे त्या वातावरणातून बाहेर आलं पाहिजे वडेट्टीवर। आणखीनही महाविकास आघाडीच्याच वातावरणात आहे अध्यक्ष महाराज, हरकत नाही, पण मला एकच सांगायचं आहे की ज्या वेळेस केंद्र सरकारशी संलग्न असणारी एखादी पीक विमा कंपनी, म्हणजे मी तर म्हणेल की माझा जो व्यक्तिगत अनुभव आहे, शेतकऱ्याच्याच अनेक विमाच्या संदर्भात मी चळवळी केलेला एक कार्यकर्ता आहे, आणि ज्यावेळेस AIC सारखी कंपनी येते, काही चुका AIC कडनं झाल्या असेल मी मान्य करतो, त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की 10वी 12वी शिकलेल्या मुलांना त्या ठिकाणी पंचनाम्यासाठी ठेवलेलं होतं, या सगळ्या गोष्टीची चौकशी कृषी विभागाच्या बाबतीत मार्फत नक्कीच केली जाईल। पण अध्यक्ष महाराज, या ठिकाणी धुऱ्याला धुरा असताना जर या शेतात, म्हणजे एका शिवारामध्ये एका बांधावर एका गटात विमा मिळाला आणि दुसऱ्या गटाला मिळालेला नाही, अशा ज्या काही तक्रारी असतील तर त्याची फेर तपासणी ही पीक विमा कंपनी, कृषी विभाग पीक विमा कंपनीकडे नक्कीच पाठवेल। अशा एकूणच बाबतीमध्ये जेवढ्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारीची फेर तपासणी अध्यक्ष महाराज केली जाईल। तर मंडळी, हे होते धनंजय मुंडे। धनंजय मुंडे यांनी या सगळ्या गोष्टींची उत्तरं देताना आपण पाहिलंय, धनंजय मुंडे म्हणतात की निश्चितच शासनाची ही जी योजना आहे ही अत्यंत उपयुक्त आहे आणि ही केंद्र शासनाने नियोजित केलेली योजना आहे, केंद्र शासनाचा हस्तक्षेप याच्यामध्ये आहे, केंद्र शासन ही योजना राबवतं आहे आणि केंद्र शासनाची योजना असल्यामुळे तिथे जी कंपनी, विमा कंपनी जिथे फाउंड करण्यात आलेली, अस्तित्वात घेण्यात आलेली आहे, त्या कंपनीच्या माध्यमातून या सगळ्या चुका होत आहेत असं देखील त्यांनी मान्य केलेलं आहे आणि यावरती निश्चितच त्यांनी शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय घेणार असल्याचं देखील प्रतिपादन या भाषणामध्ये त्यांनी दिलेलं आहे। त्यांनी आवर्जून ही गोष्ट सांगितली आहे की मी शेतकरी कुटुंबातून आहे, शेतकऱ्यांच्या सगळ्या गोष्टींची जाण मला आहे, निश्चितच याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही उपाययोजना करू आणि भविष्यात अशा चुका होणार नाहीत याच्यासाठी खबरदारी घेऊ। तर मंडळी, ह्या एकंदरीत व्हिडिओच्या माध्यमातून श्वेता महाले यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त असा प्रश्न विधानभवनात उपस्थित केलेला आहे। निश्चितच या प्रश्नामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यास मदत होईल असं आपण म्हणू शकतो। शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या यामधनं सुटू शकतात
असं देखील आपण या गोष्टीकडनं लक्षात घेऊ शकतो. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर निश्चितच शेअर करा. अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद. मराठी एक्सप्रेस.